नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। निकषात बदल, शेतकऱ्यांना 8,500 रुपये अतिवृष्टी भरपाई मिळणार, होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। राज्य शासनाने अतिवृष्टीची मदत देताना दुप्पट दिली, मात्र आता निकषात बदल झाल्यानंतर निधीही निश्चित झाला आहे। आता प्रति हेक्टर मदतीची मर्यादा जिरायतीला 8,500 रुपये आहे, तर सततच्या पावसाचा प्रस्ताव 13,600 प्रमाणे देण्यात आला आहे। तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया। आता निकषात बदल करण्यात आलेला आहे, याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। निधीत किती रुपयाची वाढ? नव्या बदलानुसार जिरायतीला प्रति हेक्टर 6,800 रुपये ऐवजी 8,500 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बागायतीला यापूर्वी प्रति हेक्टर 13,500 रुपये मदत मिळत असे, त्यात 3,500 रुपयाची वाढ करून 17,000 रुपये करण्यात आले आहे। फळबागांना प्रति हेक्टरी 18,000 रुपयेऐवजी आता 22,000 रुपये मिळणार आहेत। अवकाळीची मदत या बदलानुसार आता दिली जाणार आहे, याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये 222 कोटीचा प्रस्ताव दुपटीचा। अतिवृष्टीची मदत ही राज्य शासनाने निकषाच्या दुपटीने दिली होती, त्यामुळे महसूल विभागाने सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव देताना दुप्पट मदत ग्राह्य धरून पाठविला होता। त्यानुसार 222 कोटीची मागणी केली होती। जिरायतीला 13,600, बागायतीला 27,000, तर फळपिकांना 3,600 रुपये प्रति हेक्टर मदत अपेक्षित धरण्यात आलेली आहे। याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर आता 8,500 रुपये जिरायती पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे, 17,000 बागायती पिकांना मिळणार आहे। तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला